أبو سمبل لا أبو سمبل هي إيجيبتشا إتيهاساتين أتيشة مهتوى سمندرة رامسيس 2 आणि त्याची पत्नी नेफ्रेटरी या दोघांनी इसवी सणाच्या पूर्वी 17व्या शतकामध्ये हे मंदिर जे आहे हे मंदिर बांधलेलं आहे आपण पाहू शकताय. फ्रान्सिस टू आणि त्याची पत्नी दोघेही या केलेले आहेत. फ्रान्सिसने घातलेला आहे, डावीकडे पत्नी बसलेली आहे आणि त्यांचे मुलं जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. इजिप्तचा इतिहास जो आहे हा बाजूलाच असलेला नाईल नदी पण विकासाची भूक जी आहे प्रचंड मोठी आहे. इजिप्त स्वतंत्र झाला 1952-53 आसपास आणि 54 पासून त्यावेळेचे राष्ट्रपती जे होते अब्देल नासिर त्यांच्या मनात एक प्रश्न आला की हा देश जो आहे हा आपल्या पायावर आपल्याला उभं करावा लागेल. त्यांनी एक मोठं डॅम जे आहे या ठिकाणी बांधायचं ठरवलं. त्या डॅमचं नाव पण त्यांनी स्वतःच्या नावावर दिलं आहे, नासिर डॅम किंवा नासिर लेक. हा त्यावेळेचा जगातील सगळ्यात मोठा डॅम होता, ज्याला आपण आसवान डॅम असं म्हणतो कारण आसवान गावात त्याला बसवलं गेलं आणि म्हणून त्याला आपण आसवान डॅम असं म्हणतो. परिणाम इतका मोठा झाला की आसवान डॅम बनल्याबरोबर या भागामध्ये भूकंपाचे धक्के जे आहेत सुरू झालेले आहेत पहिल्यांदा. तोपर्यंत या भागात भूकंप नव्हता. प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी, आत्ता मी आसवानवरून आलेलो आहे आणि आसवान 300 किलोमीटर लांब अंतरावर आहे इथून, पण या 300 किलोमीटर अंतरापर्यंत पाणीच पाणी बॅकवॉटर आपल्याला पाहायला मिळेल. हा पाणी इथेच थांबला नाही आहे तर इथून दक्षिणेला असलेला पुन्हा एक देश जो आहे सुदान, त्या सुदानमधील लोकांना सुद्धा यांनी उचललं आहे. इतका मोठा डॅम जो आहे हा डॅम या ठिकाणी बनवला आहे, तब्बल 1 लाख लोकांना यांनी उचललं आहे. सुदानमधल्या पण लोकांना त्यांनी उचललं आहे आणि नदीच्या दुसरीकडे लांब अंतरावर त्यांना बसवलं गेलं आहे आणि मग हा डॅम जो आहे हा डॅम तयार झाला आहे. याचे साईड इफेक्ट झाले मोठ्या प्रमाणात. आपण पाहतोय की युनोस्कोनी या मंदिराचं पुढे रिसेटलमेंट जे आहे खालच्या भागातून उचलून त्यांना वर स्थापित केलेलं आहे. बाजूलाच हा तलाव जो आहे मोठा आपण या ठिकाणी पाहत आहे, पाण्यातून त्यांना उचललं गेलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ते बुडालेलेसुद्धा होते पण त्यानंतर विस्कृत केलं गेलं आहे. बरेचसे दगडं जे आहेत त्यांचं ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ज्याला म्हणतो आपण ते पण झालं आहे आणि मग परमानंट इरिकवरेबल लॉस ज्याला म्हणतो आपण, डॅमेज ज्याला म्हणतो आपण, हा डॅमेज पण या मंदिरांचा झालेला आपल्याला तपासून पाहता येतो. एक मोठी घटना घडली या काळात, युनेस्कोमध्ये एक वेगळी मुवमेंट जी आहे निर्माण झाली. आज पाहतो आपण की युनेस्को जी आहे जगभरामध्ये ज्या काही हेरिटेज साईट जे आहेत त्यांचं कन्झर्वेशन करतात. ती सुरुवात जी आहे सुरुवात यामुळे झाली. एखादी युनेस्कोची हेरिटेज साईट जर असेल तर तिला आपण आता तो दर्जा देतो आहे, जगभरातल्या देशांची टीम आहे ती तपासतो आहे आणि मग त्याला आपण हेरिटेजचा दर्जा देतो आहे. या दर्जाच्या मूवमेंटची सुरुवात जी आहे त्याचं कारण काय असेल तर हा मंदिर आहे. 50 देश एकत्र आलेले आहेत, त्यांनी सांगितलं की जगभरातलं हे कल्चर जे आहे हे ह्युमिनिटीचं एक मोठा ठेवा जो आहे, हा हेरिटेज जो आहे संपूर्ण मानवतेचा हा वाचला पाहिजे आहे, त्याला आपण वाचवूया हे प्रयत्न झालेत. आणि मग पाहतो आपण की युनेस्कोच्या वतीनं एक नवीन विंग जी आहे विंग तयार करण्यात आलेली आहे कन्झर्वेशन साईटची, ती इथूनच सुरू होत आहे. मला धन्यवाद द्यावा लागेल अमेरिकेला की अमेरिकेनं हा पुढाकार घेतला आणि त्यामुळं जगाचा एक मोठा ठेवा जो आहे हा ठेवा आपण वाचवू शकलेलो आहे. पण त्याचा अमेरिकेचा फायदा असा झाला की 2 मंदिरं जी आहेत अशीच अमेरिकेला दान करण्यात आलेली आहे. इजिप्त सरकारने थँक्यू कसं म्हणावं यासाठी अमेरिकेला पण आता मंदिरं जी आहेत ती मंदिरं दान केलेली आहेत. न्यूयॉर्क शहरात ते आपल्याला पाहायला मिळतील. जगभरातील जे देश आले होते, मॅड्रिड ही स्पेनची राजधानी, तिथे पण आपल्याला एक मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. आणखी 2 ठिकाणं अशी मंदिरं जी आहेत इजिप्तला दान करावी लागलेली आहेत. तर हा सगळा किस्सा जो आहे किस्सा या अबू सिंबेलच्या मंदिराचा.